तर देवेंद्र फडणवीसांनी जे पी नड्डा यांची दिल्लीमध्ये भेट घेतली आहे. राज्यसभा उमेदवारीबाबत फडणवीस आणि नड्डांमध्ये चर्चा झाली आहे. भाजप राज्यसभेसाठी चौथा उमेदवार देणार असल्याची ही शक्यता आहे. एकूण आपण जर जागा बघितल्या तर 3 जागा या भाजपच्या वाटेला आलेल्या आहेत. तर पवारगट आणि शिंदे गटासाठी एक एक जागा या राज्यसभेसाठी आल्या आहेत. मात्र चौथा उमेदवार देण्याची शक्यता आहे भाजप. राज्यसभेची चर्चा महाराष्ट्रात झाली नाही आहे तर केंद्रात कशी होईल? प्रश्न असा आहे की तिघही नेते जे गेले आहे, येणारं बजेट महाराष्ट्राचं विकासाच्या विषयाकरता तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्राचे जे विकासात्मक विषय आहेत, येणारं महाराष्ट्राचं बजेट आहे, अधिवेशन आहे, केंद्राने जे काही बजेटमध्ये काल दिलं, महाराष्ट्राला जास्तीत जास्त कसा फायदा होईल, काही बाबी या नुसत्या राजकीय नसतात, काही प्रवास हे विकासाचे असतात. मला वाटतं कालचा प्रवास विकासाचा होता.